चांगले धन्यवाद आहेत. बुद्धविहाराकडे जाण्याला जो रस्ता आहे तो अरुंद आहे. त्यात रस्त्यातील गटारे झाकणे खराब असून नादुरुस्त आहेत. रस्त्यातील दिवाबत्ती बंद अवस्थेत पडलेले आहेत. लोकांनी आपापल्या घरातील ड्रम घराबाहेर रस्त्यावर आणून ठेवलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. वयोवृद्ध व लहान मुले यांना चालणेही शक्य होत नाही. वैजनाथ सोनवणे यांचं निवेदन आहे. बेलापूर मतदारसंघाचे आपले लाडके आमदार ताई यांना मी गणेश मार्केट व्यापारी मंडळातर्फे पहिले त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. तसंच या नगराचा नागरिक म्हणून देखील ताई तुमचं स्वागत करतो. गेली 25 वर्ष या नगरीचं मी सेवा केले आणि ती सेवा करत असताना व्यापार देखील इथं केला. माझं इथं राजकीय जडणघडण झाली परंतु ताई मी इथं पोट भरत असताना या आपल्या हनुमान नगरमधीलच काही रहिवासी आहे. हे रहिवासी फायझर रोडवरती 1972 पासून छोटा मोठा व्यापार करून इथं रोजीरोटी कमवत होते. परंतु आपल्याच युतीचं सरकार आल्यानंतर 1996 ला आमच्या तुरबा नाक्यावरती फायझर रोडवरती 42 दुकानं MRDC ने गोलोजर जोडून चालवून ती उद्ध्वस्त केली आणि तेव्हापासून ते आपल्या हनुमान नगरमधील खास करून ताई आपल्या इथले स्थानिक जे होते तेवढेच लोकांची दुकानं तोडली गेली. म्हणजे याची नोंद घ्या. आणि MRDC शी आमचं बरेच वेळ पत्रव्यवहार झालेला आहे. त्याची आपल्याकडे पावती आहे. सगळे त्याचे पुरावे आहेत आपल्याकडं. त्यांनी आम्हाला दिलेलं आहे की पुनर्वसन म्हणून दिलं पण आम्हाला त्यांनी पैसे मागितले. तुम्हाला गाळ्या देतो पण आम्ही पुनर्वसन करतो पण गाळ्याचे आम्ही पैसे घेतो. आम्ही आमचा संसार उद्ध्वस्त केला आणि आमच्याकडून पैसे मागताय. यानंतर भारी बहुजन महासंघाचे संजय जवादे यांचं निवेदन आहे. आणि MSEB चे मीटर बाहेर बसवण्यात आले आहेत. ते मीटर प्रत्येकाच्या घरासमोर बसले पाहिजे कारण अंदाजे रीडिंग घेतात त्याचं बिल आपण येतोय. आणि तिसरी गोष्ट MSEB चे जे खांब आहेत फक्त खांब दिसतात पण त्याला लाईटीचा उजेडच नाही. आज तुम्ही येतात म्हणून आज सगळी साफसफाई झालेली आहे. 15 वर्ष झाले ते आणखी तिकडे कोण बघत नाहीये. मॅडम सर सिडकोच्या वतीने ते तुम्ही पूर्ण हे करावे मॅडम. 20 नंबर विनंती. हा इस्काय वॉक पाहिजे तिथे. इस्काय वॉक ब्रिज पब्लिक ब्रिज कारण तिथे एवढे अपघात होतात ना त्यामुळे भरपूर आणि तिथे लहान पोरं एवढेच हे जातात. 40 ते 50 वर्षापासून राहत आहेत पण आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या या परिसराचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे किंवा ते पुनर्वसन होणार की नाही हे जाहीररित्या स्पष्ट करावे जेणेकरून इथले नागरिक मेहनतीने जमवलेल्या पैशातून स्वतःचे घर बांधत आहेत त्यामुळे त्यांच्या आतोनात आर्थिक नुकसान होणार नाही. झोपडपट्टीमधील नागरिक मतदानाचा हक्क पूर्णपणे बजावत असतात पण इथल्या पालिकेला आमदार खासदार यांना यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त ते पण आहे महत्वाचं. फक्त निवडणूक आले की तेव्हा हे मतदार दिसतात. समस्याच म्हणाल तर खूप समस्या आहेत. खेळाचे मैदान नाही. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. ड्रेनेज लाईन नाहीत. उघडी गटारे त्यावर झाकणं नाहीत. जे जुनी गटारे आहेत त्यांची दुरावस्था झाली आहे. चालण्यासाठी नागरिकांना खूप त्रास होत आहे. नागरिकांना चालण्यासाठी जे पदपथ आहे तुम्ही नाक्यावर त्यावर तुम्ही बघाल तर अक्षरशः किराणा स्टोअर दुकानवाले आहेत. त्यांनी अतिक्रमण केलेले आहेत. फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहेत. जेणेकरून शाळेमध्ये जे मुलं जातात जे पालक त्यांना घेऊन येतात अक्षरशः त्यांना क्रॉसिंग करताना असे हाल होतात ना. त्याच्यामुळे अक्षरशः तुरबा नाक्यावर या मागील वर्षभरात कितीतरी 4 ते 5 दुर्घटना झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे मृतपही पावलेले आहेत. आणि मेन समस्या म्हणजे रिक्षावाल्यांचा. रिक्षावाल्यांना जे स्टँड आहेत त्यांना जरा सुद्धा शिस्त नाही. रिक्षा थांबवतो त्यामुळे बस पण बस स्थानकावर न थांबता रोडवर थांबतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खाद्यपदार्थ गाडी रस्त्यातच लागतात. आणि मेन समस्या मॅडम आपल्या इथेच हनुमाननगरच्या समोरच गेटवर देशी दारूची दुकानं आहेत. एक सोडून परत तुरबा नाक्यावर आहेत. त्या देशी दारूमुळे तुम्ही जर सर्वे कराल तर पूर्ण अक्षरशः इथल्या लोकांचे संसार पूर्ण कितीतरी लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे ते जरा बंद करण्याचा जर प्रयत्न केलात तर खूप मोठी इथल्या नागरिकांकडून तुम्हाला होईल. धन्यवाद मॅडम. व्यायामशाळेची मागणी केलेली आहे. 1 लाखाचं व्यायामशाळेचं साहित्य मी तुम्हाला देते माझ्यातर्फे. आता आमदार भरपूर आले खासदार भरपूर आले आणि मंत्री भरपूर आले
परंतु असं आहे समस्या सोडल्या गेल्या नाही, समस्या सोडल्याचे प्रयत्न झाले. आज परंतु आज एकमेव आपल्या हनुमाननगरमध्ये आमदार आपल्या झाले प्रथम ह्या गोष्टी आज झाली. परंतु आज आमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे गरीब गरीब लोक राहतात, मी गरीब आहे आणि आमचे गरीब बनत आहे. आता प्रश्न असा आहे की जसं की महिला प्रेग्नेंट असेल किंवा कुठल्या गोष्टीचा त्रास असेल तर रात्री मध्यरात्री रिक्षा भेटत नाही, डॉक्टर भेटत नाही, डॉक्टर सुद्धा येत नाहीत. आपल्या तिथं महापालिका असो की मला ठाकरे असो की डोयापटेल असो, तिथं लोकांना व्हॅल्यू देत नाही. आमच्या उघडे पडे लोक म्हणतात व्हॅल्यू देत नाही. काय व्हॅल्यू देत नाहीत का? आमच्याकडे गरीब म्हणतात म्हणून व्हॅल्यू देत नाहीत का? बेडशीट नाही आहेत, डॉक्टर नाही आहेत, असे ते प्रॉब्लेम होतात. हे प्रॉब्लेम का होतात मला असं म्हणणं आहे की जर का असं असेल तर आमच्या रुग्णपेटीमध्ये एक रुग्णालय बाल रुग्णामध्ये उपस्थित तुम्ही करा, तिथं बांधणी करा म्हणून आम्हाला प्रॉब्लेम होईल असं आमचं म्हणणं आहे. तुर्भे हनुमान नगर येथील अनेक नागरी समस्या तसेच तक्रारी त्यांना भेडसावणारे प्रश्न नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे आमदार सुमंदताई म्हात्रे यांच्याकडे केली. सीधा वाटप वेळेवर मिळण्याबाबत रेशनिंगच्या दुकानांच्या तक्रारी जास्त आहेत. त्यानंतर पुनर्वसन वाहतूक प्रश्न, देशी दारू दुकान, हॉटेल, रस्त्यावरील डंपर, बुद्धविहाराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व दिवाबत्तीची सोय, लाईटचे बॉक्स लावले पाहिजेत. ठीक आहे, सगळ्यांचे निवेदन मला मिळते. सदर सर्व समस्या व प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आव्हान आमदार सुमंदताई म्हात्रे यांनी दिले. सर्व मुलांना चॉकलेट मिळणार, शांत राहा, टाळ्या वाजवा जोरामध्ये, म्हणजे शांतता येईल. आज मी आपल्याकडे आपल्या समस्या ऐकून घेण्यासाठी इथे आलेली आहे. गेल्या वेळी मी आली होती, आपल्या सगळ्या बहिणी शाळेमध्ये हेल्थ चेकअप कॅम्प घेतला होता आणि आज मी गायकवाड आणि रामदीपला साहेबला आपला एक कार्यक्रम घ्या, आपल्या महिलांबरोबर जाऊन त्यांच्या समस्या, त्यांच्या जे जे म्हणजे दोघं नेहमी येत असतात, ही समस्या ती समस्या, म्हणजे आपणच जनतेत जाऊ. जनता आपल्याकडे येण्यापेक्षा आपण जनतेत जाऊ. कुए के पास पैसा जाता है, कुआ पास पैसे के पास नहीं आती है. तो आप कुआ हो, मैं पैसी हूँ, मैं आपके पास आई हूँ. और मुझे कहना है कि आपने काफ़ी समस्या बताई मुझे, वाटर मीटर, गटर, लाइट, रेशनिंग, सब समस्या आपने बताई है. आपको जो जो चाहिए वो भी बताए. समाज मंदिर है, बौद्ध मंदिर के पास जाने का रास्ता है, आरोग्य केंद्र है, एजुकेशन के लिए, शिक्षण के लिए, महिलाओं के लिए, आपने हर बात की समस्या यहाँ पर रखी हुई है. कोई ऐसी समस्या नहीं है कि यहाँ पर आपने दी नहीं है. मैं तो इन बच्चों को बहुत बहुत धन्यवाद कहती हूँ कि इन लोगों की वजह से मैं आपको मिल सकी हूँ. अभी पाँच पिंडे भाई के लड़के भी इधर है जो मेरे साथ उन्होंने काम किया, उनकी माँ ने पहले पाँच पिंडे ताई का वो तो है, ये भी है ना. और अपने नगर सेवक, माजी नगर सेवक गायकवाड़ साहब, उन्होंने भी मेरा काम करने का तरीका देखा है, काम किस तरीके से होता है. अभी कोई भाई ने और बहन ने कहा कि वोट मांगने के लिए लोग आते हैं. आज इलेक्शन नहीं है, इलेक्शन के लिए जब भी वोट मांगने आते हैं ना, तभी नोट लो और उनको वोट मत दो. ये मैं आपको कहती, क्योंकि ये जो गली है ना, मैं आज से नहीं देख रही हूँ, 25 साल से देख रही हूँ. 25 साल पहले जब ये तुरबा नाका टूटने वाला था, MIDC तोड़ने वाली थी, तभी मैं और DR पाटिल या बुलडोजर लगा था, उसके नीचे हम लोग गिरे थे, तब जाके ये झोपड़पट्टी बची है. अभी बहुत सारे नगर सेवक आते हैं, होते हैं, जाते हैं, उसे हमको कोई लेना देना नहीं है. हमको हमारी ये जनता है, इस जनता को हर सुविधा मिलनी चाहिए. और आगे चलकर अभी जितनी भी समस्या आपने बताई है, वो मैं 1 साल के अंदर हर समस्या का निवारण करते बिना नहीं रहूंगी. ये मेरा वादा है आपके लिए. और जहाँ जहाँ मेरे MLA फंड का उपयोग करना चाहती हूँ, जहाँ जहाँ MLA फंड आपको चाहिए मैं आपको दूंगी. आपको भी अच्छी ज़िंदगी, हमारे बच्चों को अच्छी ज़िंदगी मिलनी चाहिए, उनको भी जीने का अधिकार है, उनको भी एजुकेशन मिलना चाहिए. उनके लिए शिक्षण के लिए कुछ कमी है तो मेरे पास कभी भी आओ, आपका एजुकेशन का शिक्षण कभी भी बंद हम नहीं होने देंगे. हम कुछ भी करेंगे मगर तुम्हारी पढ़ाई, जो बच्चा गरीब है, जो अच्छा पढ़ रहा है, उसको मदद हम जरूर देंगे. जिसको काम चाहिए
उसको काम भी हम देंगे। महिलाओं का रोजगार की बात की आपने, मगर महिला के लिए अगर कोई जगह है तो हम उसके अंदर जरूर आपको रोजगार दे सकते हैं। आपका हेल्थ चेक, हेल्थ के लिए ये बच्चे मेरे पास आते थे, यहाँ कैंसर पीड़ित लेडीज थी, उनको कैंसर हुआ था, अब मेरे पास आए, मैंने मुख्यमंत्री निधि से 1.5 लाख और सिद्धि विनायक से 25,000 उन्हें 2 लाख रुपए मिला के दिया। वो पेशेंट अच्छे मेरे पास आके मुझे मिल के गए, आज आए हैं क्या, लेडीज ही थी दोनों। तो कुछ भी आपको हेल्थ के लिए, किडनी प्रॉब्लम है, हार्ट प्रॉब्लम है या कैंसर प्रॉब्लम है, कुछ भी प्रॉब्लम है तो आप हमें ज़रूर बताइए। अभी हमारे तरफ से ये काम कर रहे हैं बच्चे, फिर गुलाब वजह है, फिर गायकवाड़ साहब है, काफी लोग कर रहे हैं। अभी देखो पहली बार हम सब अधिकारी को लाए हैं इधर। सदर प्रश्नांबाबत आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी त्वरित समस्या